सावंगीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले जात आहे. 10 वर्षांपासून कार्यसम्राट आमदार पंकज भोयर यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेना उभाठा गटाने आमदार पंकज भोयर यांचे फोटोचे आणि भाजप पक्षाच्या चिन्हाचे बॅनर लावून निषेध व्यक्त केला. हा मार्ग हॉस्पिटलकडे जाणार असल्याने रुग्णांना या रस्त्यातून नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने युवा शिवसेना उभाठा गटाचे शादिल वंदिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नमस्कार, जय महाराष्ट्र. जे वर्धेचे कार्यसम्राट आमदार माननीय आमदार पंकज भोयर यांच्या कृपेने कर्णा विधानसभेत जिथे सावंगी सर्वात वर्धेतला वाहता रस्ता आहे हॉस्पिटलचा दवाखाना, तिथे बघून घ्या की गुडघ्या एवढी अवस्था, या गड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे, ही रहदारीला किती लोकांना त्रास होत आहे याकडे लक्ष देणार कोण? तरी आमची युवासेनेच्या वतीने सर्वांना विनंती आहे की वर्धा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद यांना की लवकरात लवकर वर्धा विधानसभेत तसेच वर्धा जिल्ह्यात तुम्ही गड्डे लवकरात लवकर बुजवा, नाहीतर आम्ही रस्त्यांवर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू अशी आमची मागणी.